पक्ष म्हटल्यानंतर त्यांची शिबिर अशी होत असतात, परंतु मधल्या काळात 2 वर्ष तर करोना होता, त्या काळामध्ये शिबिर घेता आली नाही आणि नंतर काही राजकीय स्थित्यंतर घडली. बरेच दिवस चाललो होतं पार्टीचं प्रांतिक लेवलला की आपण अशा प्रकारचं एक शिबिर घ्यावं, साहेबांशी पण चर्चा झालेली होती आणि नंतर ठरलं की दिवाळीच्या नंतर आपण शुक्रवार शनिवार अशा प्रकारचं शिबिर 4-5 तारखेला शिर्डीला घ्यावं आणि त्या अनुषंगाने हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. वेगवेगळे अनेक प्रकारचे विषय आहेत, फक्त राजकीय लोकांचेच इथं मार्गदर्शन होणार आहे असातला भाग नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक मान्यवर आहेत, त्यांना पण वेगवेगळे विषय दिलेले आहेत आणि त्यांचंही मार्गदर्शन कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या सहकारी मित्रांना या शिबिराच्या निमित्तानं मिळणार आहे आणि त्याच्यात विचारमंथन पण होईल. त्याच्यामध्ये साधारण पुढचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कारण कुठल्याही पक्ष म्हटल्यानंतर कधी निवडणुका लागल्या तरी देखील आपली तयारी असली पाहिजे, त्याला अनुसरून आम्ही हे सगळं 2 दिवसाचं शिबिर घेतोय. पवार साहेबांच्या बद्दलचं आज सर साहेब येणार होते, त्यांनी मध्ये 3-4 दिवसापूर्वीच मुद्दामहून बीच कँडीला ऍडमिट झालेले होते, कारण 4 आणि 5 तारखेला त्यांना दिवसभर इथं उपस्थित राहायचं होतं, परंतु डॉक्टरांनी सांगितलं नाही तुम्हाला जाता येणार नाही, त्याच्यामुळे आज तर ते येऊ शकत नाही. उद्या यायचा प्रयत्न करणार आहे, जर येता यायचा प्रयत्न होणारच आहे, पण डॉक्टरांनी नाहीच सांगितलं तर मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे पवार साहेब त्यांचे विचार समारोपाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या समोर मांडतील. पंतप्रधान बोलताना असं म्हणाले की महाराष्ट्राला जवळपास आम्ही भविष्यामध्ये 2 लाख कोटी रुपयांचे प्रोजेक्ट देणार आहेत, तर तुम्ही कशावरती बघताय? मी तुम्हाला सांगू का, हे आता वास्तविक आम्ही पण बरेच वर्ष सरकारमध्ये काम करतोय. तुम्हाला आठवत असेल आर आर पाटील असताना आम्ही दरवर्षी 13,000 भरती पोलिसांची केली होती, तरी पाची 65,000 भरती 5 वर्षांमध्ये केलेली होती. मी आताही 2.5 वर्ष अर्थमंत्री होतो, पाठीमागे देखील 4 वर्ष अर्थमंत्री होतो, त्या काळामध्ये भरती गरजेची जी असते ती भरण्याच्या करता आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मान्यता देतच असतो. मग ते आमच्या ग्रामसेवकांची भरती असेल, शिक्षकांची भरती असेल, पोलिसांची भरती असेल किंवा विविध विभागाची वेगवेगळी भरती, कृषी विभाग असतो, अनेक विभाग असतात त्यांची भरती, पण यांचं अपयश झाकण्याच्या करता आताच्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शिंदे फडणवीस सरकारनी मोठे प्रोजेक्ट ज्याच्यातनं 1.5 लाख मुलांना रोजगार मुलींना मिळणार होता आणि 1.5-2 लाख कोटीची गुंतवणूक होती, असे प्रकल्प बाहेर गेले आणि आता सांगतायत की आम्ही अनेक प्रकारचे प्रकल्प आणून हे इथं भरती करणार आहोत. यादी दाखवा कोणते प्रकल्प किती भरती होणार आहे. आता मधी देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं पुण्यामध्ये अमुक प्रकल्प आला, आता तो सिनार मास तर इतक्या वर्षापूर्वीचा प्रकल्प बिघडला आहे, त्याची ती एक ब्रँच तिथं येते. त्या संदर्भात मी माझ्या कार्यकर्त्यांना आज थोडस सांगणार आहे की प्रचंड वाढलेली महागाई आणि प्रचंड वाढलेली बेरोजगारी, तुम्ही जर सर्वे घेतला सर्वेची माहिती घेतली तर गेल्या महिन्यामध्ये कळस गाठलेला आहे बेरोजगारीनं देशात आणि राज्यामध्ये आणि त्यांचं त्यांनाच मन खायला लागलेलं आहे. आणि म्हणून कधी तुम्ही पत्रकार मित्रांनो नीट बघा, विभागाच्या ठिकाणी कोणतरी मंत्री जातोय आणि तिथं लेटर अलॉट करतोय असं कधीच घडलेलं नव्हतं. ती एक प्रोसिजर आहे. काही भरती एमपीएससीच्या मार्फत होते, काही भरती पोलिसांची भरती पोलीस विभाग जे काही आर आर पाटलांनी त्या काळामध्ये घालून दिलेलं सूत्र आहे त्या सूत्राप्रमाणे व्हायची. शिक्षक भरती तुमचं एसएससी डीएडला मेरिट किती टक्के त्या पद्धतीनं व्हायची आणि पारदर्शक पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. असं असताना आज का यांच्यावर वेळ यावी की असे काही प्रोग्राम घेऊन किंवा देशातल्या सर्वोच्च व्यक्तीला आम्ही 2 लाख तरुण तरुणींना रोजगार देणार आहेत इतके प्रकल्प महाराष्ट्रामध्ये पाठवणार आहे, यादी द्या काय आहे. आपल्या महाराष्ट्रातले महत्वाचे प्रकल्प बाहेर गेल्यामुळे तरुणांच्या तरुणींच्या मनामध्ये रोष आहे, नाराजी आहे आणि ती नाराजी उद्याच्याला त्याचा फटका आपल्याला बसू नये म्हणून एक वरचेवर असा काहीतरी देखावा करण्याचा
दिखावा दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न. आघाडी सरकारच्या काळातच हे प्रकल्प बाहेर गेले असा आरोप ते सातत अहो नाही, त्याच्याबद्दल आदित्य ठाकरेंनी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. वेदांत प्रकल्पाच्या बद्दल जुलै महिन्यामध्ये आपले चीफ सेक्रेटरी मनोज श्रीवास्तवांची बैठक झालेली. मी तुम्हाला कागद दाखवतो, मागे देखील दाखवले. मला एकच गोष्ट कळत नाही, पत्रकार मित्रांना कागद दाखवून पण पुन्हा त्यांनी काहीतरी सांगितलं म्हणून ते खरं मानून पुढे आम्हाला चुलटे प्रश्न विचारतात. मनोज श्रीवास्तवांनी मग कशाकरता मीटिंग लावलेली होती, हाय पॉवर कमिटीची मीटिंग झाली की नाही, हे सगळं त्यांच्या काळामध्ये झालं. आणि मी उगीच आरोप आणि प्रत्यारोप करून आमच्याही काळामध्ये प्रकल्प व्हायला पाहिजे, इतर सरकार आलं तर त्यांच्याही काळामध्ये व्हायला पाहिजे. शेवटी तरुण तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याच्यातून आर्थिक चित्र बदललं पाहिजे, आर्थिक सुबत्ता आली पाहिजे आणि एकंदरीतच महाराष्ट्रातली बेरोजगारी कमी झाली पाहिजे. एवढं भविष्याचं म्हणत आजचं शिबिर पार पडत आहे, आगामी काळामध्ये आघाडीत राहायचं की नाही त्या संदर्भामध्ये दोन दिवसाचं शिबिर होऊ द्या. अजून तर सुरुवात व्हायची, सुरुवातीला सगळं काही लगेच सांगून उपयोग नाही. आता प्रास्ताविक आमचे जयंत पाटील साहेब करतील आणि मग विषय वाईज त्याच्या संदर्भात. आता तुम्ही मला विचारता का हे एकनाथराव शिंद्यांनी हे पत्र किती तारखेला दिले, 26 जुलै 2022 ला. मग कशामुळे हे पत्र दिलेलं होतं, जर प्रकल्प आमच्याच काळामध्ये गेलेला होता तर मुख्यमंत्र्यांनी पत्र द्यायचं काय कारण आहे? तुम्ही सगळेजण अधिवेशनात होता, अधिवेशनामध्ये वेदांत प्रकल्पाचा काही लाख कोटी रुपये गुंतवणूक करणारा प्रोजेक्ट येतोय असं सांगितलं होतं की नाही होतं? काय बोलायचं? नियोजन समितीची पुण्यामध्ये जी कामं होती 303 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, त्याच्यामध्ये अजितांनी जी कामं मंजूर केली होती त्यांना मात्र कात्री लावण्यात आली आहे. त्या संदर्भात मी ज्यावेळेस मीटिंगला जाईल त्यावेळेस माहिती घेईन, कारण मी हे खातं सांभाळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला जो काही नियोजन खात्याचे अधिकारी असतात, डीपीओ ज्याला आपण म्हणतो तो, त्याच्यानंतर कलेक्टर आणि बाकीचे आम्ही पण मेंबर आहोत, आम्हालाही पूर्णपणे माहिती घेण्याचा अधिकार आहे. ह्यावेळेस महाराष्ट्राला सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डीपीसीचा निधी देण्याचं तिथलं क्षेत्रफळ, तिथली लोकसंख्या आणि तिथली बाकीची परिस्थिती बघून आपण ते पैसे दिलेले होते. पुण्यालाही चांगले पैसे मिळालेले होते, मुंबई ठाण्याला पण मिळालेले होते, नागपूर उपराज्याला पण दिलेले होते. तर काय झालंय माहिती घेतल्याशिवाय मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. लोकशाहीमध्ये सत्ता येत असते, सत्ता जात असते, म्हणून विकास कामाला स्थगिती पण द्यायची नसते आणि कुणी विकास कामं मंजूर केलेली आडवाआडवी पण करायची नसते. छत्रपतींचा विचार म्हणजे